तर पदभार स्वीकारल्यापासून महापौर नंदकुमार घोडेले नियमित साफसफाईची पाहणी करतात. पहाटे 5 पासून त्याला सुरुवात होते, मात्र दुसरीकडे प्रत्येक वॉर्डात पुरेसे स्वच्छता कर्मचारी नसल्याचं समोर आलंय. आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत MM नगरसेवक ज्या प्रश्नावर भांडत होते, त्याच प्रश्नांवर सत्ताधारी शिवसेनेचे सीताराम सुरे आणि भाजपाच्या मनीषा मुंडे देखील पोट तिडकीनं बोलत होते. अर्थात विषय होता वॉर्डातील साफसफाईचा. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे साफसफाई होत नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. एकीकडे महापौर पदभार स्वीकारल्यापासून शहरातील प्रत्येक भागात जाऊन सफाईच्या कामाची पाहणी करतात, कामात सुधारणा झाल्याचं देखील सांगितलं जात असताना सत्ताधारी शिवसेनेसह सर्व नगरसेवक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सफाईच्या कामाचा खोळंबा होत असल्याचं बोलत असल्यानं महापौर नंदकुमार घोडेले यांच्या सफाई पाहणी दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. उसका टेंडर होना चाहिए, टेंडर होगा, कॉम्पिटिशन होगा, तो उसमें महानगर पालिका का भी फायदा होगा. जब टेंडर होगा, 1 से 4 लोग कॉम्पिटिशन में डालेंगे, कोई बिलो डालेंगे, कोई अभाव डालेंगे, उसमें महापालिका का फायदा होगा ना. डायरेक्ट काम दे देना एक संबंधित एजेंसी को साठ गाठ करके, अच्छी बात नहीं है ये. हमने उसकी इसलिए मुखालिफत की, हमने महानगर पालिका के आवाम के हित में ही बोला है. हमने बोला भाई टेंडर को लगाओ, टेंडर को लगाया जाएंगे तो 4 कॉम्पिट होंगे, ये होंगे, इसलिए हमारा विरोध है.